हॅलो एवरीवन वन आजच्या लेक्चरमध्ये वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट ई टी ट्वेंटी ट्वेंटी टू एम एस टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टूमधील पी वाय क्यूजबद्दल ऑफ लेसन इलेक्ट्रो केमिस्ट्री ठीक आहे ऑलरेडी इलेक्ट्रो केमिस्ट्रीचा वन शॉट व्हिडिओ आपण प्रोव्हाइड केलेला आहे जर तुम्हाला क्विक रिव्हिजन रिक्वायर असेल तर फर्स्ट यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी इथे वरती आय बटन दिसेल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अँड देन यू कॅन सॉल्व क्वेश्चन्स आय विल अगेन रिपीट की फर्स्ट सॉल्व क्वेश्चन स्वतःहून सॉल्व करा आणि जर नसतील जमत तर जो कोणता क्वेश्चन नाहीच जमत आहे त्या क्वेश्चन पुरतं फक्त तुम्ही बघू शकता ठीक आहे अख्खा व्हिडिओ बघत बसायची गरज नाही आहे आणि नुसता व्हिडिओ बघून मार्क्स मिळतील हा असं अझम्शन्स करून पण घेऊ नका ठीक आहे अनलेस एन अंटील यू सॉल्व यू आर नॉट गोईंग टू गेट गुड मार्क्स ओके चला स्टार्ट करूया विथ क्वेश्चन नंबर वन फर्स्ट क्वेश्चनमध्ये वे बीन आस्क की वॉट इज नॉट अ फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज नॉट अ फंक्शन विचारलं आहे तर प्रोवाईड इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट येस दिस इज फंक्शन करेक्ट आहे मेंटेन इलेक्ट्रिकल न्युटॉलिटी तर ते पण करेक्ट आहे प्रिवेंट मिक्सिंग ऑफ सॉल्युशन धिस इज ऑल्सो करेक्ट बट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी नो दिस इज नॉट अ फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज ओके नेक्स्ट वन आयडेंटिफाय द मॉलिक्युल कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड आता हा इलेक्ट्रो तसा क्वेश्चन बनत नाही आहे बट ट्रिपल बॉन्ड कोणामध्ये असेल तर अमोनिया मिथेन किंवा वॉटर बघितलं तर त्यांच्यामध्ये काय असतो सिंगल बॉन्ड व्हेर डाय नायट्रोजन जर घेतला आपण तर नायट्रोजन नायट्रोजन विल हॅव ट्रिपल बॉन्ड सो इथे करेक्ट आन्सर आपलं बनेल डाय नायट्रोजन नेक्स्ट वॉट करंट स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट थर्टी सिक्स ग्रॅम ऑफ ए जी इन सेव्हन मिनिट फ्रॉम एजी एनओ्री सॉल्युशन ओके ऍटॉमिक मास सुद्धा आपल्याला गिवन आहे आता सिंगल सेल आहे तर सिंगल सेल साठी वी हा टू अप्लाय पॅरडेज फर्स्ट लॉ पॅडेज फर्स्ट लॉ काय सांगतो वेट डिपॉजिटेड विल बी इक्वल टू झेड आय टी ऑर आपण असं लिहू शकतो डब्ल्यू इक्वल टू मोलार मास डिव्हायडेड बाय त्याच्यावर प्रेझेंट असलेला चार्ज इन टू इथे घेतो आपण नाईन सिक्स फायव्ह झिरो झिरो आणि वरती येणार आहे आपल्याकडे आय टी आता मला आय कॅल्क्युलेट करायचं आहे बाकीच्या व्हॅल्यूज नोन आहेत सो बघा okay? आता व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या आपण आयसाठी तर हे इक्वेशन असं राहील आय इक्वल टू डब्ल्यू इन टू क्यू इन्टू नाईन सिक्स फाय झिरो झिरो डिव्हायडेड बाय मोलार मास इन टू टाइम ओके आता मोलार मास वेट आहे आपल्याकडे थर्टी सिक्स ग्रॅम चार्ज ए जी एन ओ थ्री आहे म्हणजे चार्ज काय असेल प्लस वन सो इथे वन येईल चार्ज इन टू नाईन सिक्स फायव्ह झिरो झिरो फायडे का व्हॅल्यू डिवायडेड बाय मोला मास वन झिरो एट इन टू अजून सांगितलं आहे आपल्याला तर टाईम टाईम आहे सेवन मिनिट सेव्हन मिनिट दॅट इज सेवन इन्टू सिक्स्टी सेकंड ठीक आहे आता बघा थर्टी सिक्स वन झिरो एट कॅन्सल होऊन इथे येईल आपल्याकडे थ्री करेक्ट देन इथे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हा झिरो आणि हा झिरो आपण का काढून टाकूया आता राहील काय शिल्लक तर बघा नाईन सिक्स फाईव्ह झिरो अपॉन सेवन सिक्स इज फॉर्टी टू इन्टू थ्री फॉर्टी टू इन्टू थ्री तो बनणार आहे वन ट्वेंटी सिक्स ठीक आहे मग आता ह्याचा आन्सर बघा ऑप्शन कम्पेअर करा तुम्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल की फाईव्ह थर्टी एट इलेवन एवढं कमी आन्सर तर नाही आहे तर हे आन्सर असणार आहे इन रेंज ऑफ एटी बघूनच समजते ना रे बघूनच समजते सो सेवंटी सिक्स पॉईंट सिक्स यू डोंट हॅव टू सॉल्व्ह दॅट क्वेश्चन फर्दर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट आहे स्टँडर्ड पोटेन्शियल फॉर सेल सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे आणि दोन रिएक्शन गिवन आहेत त्या दोन रिॲक्शनमध्ये बघा ही एक व्हॅल्यू आहे ही एक व्हॅल्यू आहे आता इथे एक लक्षात ठेवायचं की ई कॅथोड जो आहे ई झिरो ऑफ कॅथोड जो आहे दॅट शुड ऑलवेज बी हायर दॅन अनोर ओके okay? आणि मग आपला ई सेल जो असतो दॅट ई सेल इज ऑलवेज ई कॅथोड मायनस ई एनोड ही कंडिशन जी मी वरची सांगितली फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस सो इथे बघा जास्त व्हॅल्यूवाला कॅथोड घेऊया आपण जास्त व्हॅल्यू म्हणजे यू कॅन सी मायनसवाले व्हॅल्यूज आहेत ना मग हा मोठा झाला आणि हा छोटा झाला तो मायनस झिरो पॉईंट फोर झिरो थ्री मायनस मायनस ऑफ झिरो पॉईंट सेवन सिक्स थ्री ठीक आहे आता या दोघांचा जर बघितलं आन्सर तर पॉईंट सेवन सिक्स थ्री मायनस झिरो पॉईंट फोर झिरो थ्री येईल आणि त्या आन्सर बनेल आपल्याकडे झिरो पॉईंट थ्री सिक्स झिरो विच इज युअर ऑप्शन डी नेक्स्ट बघा तर विच ऑर द फॉलोइंग इज नॉट यूज फॉर सेल कॉन्स्टंट मेजरमेंट सेल कॉन्स्टंटसाठी आपण वन मोलार झिरो पॉईंट झिरो वन मोलार किंवा झिरो पॉईंट वन मोलार यूज करू शकतो बट वी वोंट यूज सॅच्युरेटेड सॉल्युशन सॅच्युरेटेड सॉल्युशन आपण यूज करणार नाही आहे नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट मास ऑफ डायव्हॅलेंट मेटल डायव्हॅलेंट मेटलचं मास फाईन करायचं आहे जर कॅथोर पास केलं जर आपण करंट पास केलाय फाईव्ह एम्पियरचा किती वेळासाठी हंड्रेड मिनिटसाठी मोलार मास किती आहे एक्स आहे ओके अगेन फ्रायडेज फर्स्ट लॉ डब्ल्यू इक्वल टू काय बनणार आहे बघा आपल्याला ते वेट फाईन करायचं आहे डायव्हॅलेंट मेटल सांगितलं आहे त्याचं मोलार मास एक्स अपॉन डायव्हॅलेंट म्हणून काय घेणार टू यंट आहे म्हणजे मिनिंग काय झाला टू चार्ज असणार आहे दोन इन टू आय काय आहे तर फायव्ह टाइम किती दिलाय हंड्रेड मिनिट्स हंड्रेड मिनिट्स म्हणजेच हंड्रेड इंटू सिक्सटी सेकंड डिवायडेड बाय नाईन सिक्स फायव्ह झिरो झिरो राईट झिरो झिरो कॅन्सल करूया इथला झिरो झिरो कॅन्सल करूया ओके मग आता राहत आहे काय शिल्लक बघा तर राहणार आहे आपल्याकडे एक्स इन टू इथे येईल फाईव्ह इंटू बघा फाईव्ह आणि हा टू uh, आणि हा सिक्स हा थ्री ठेवतो इथे सो फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन बने फिफ्टीन डिवायडेड बाय नाईन सिक्स फाईव्ह ओके फिफ्टीन डिवायडेड बाय नाईन सिक्स फाईव्ह हे वाला आन्सर इथे मॅच होऊन जाईल आपल्याकडे आता जर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर तसा ऑप्शन तर आपल्याकडे कोणता दिसत नाही देट इज नो ऑप्शन जो की ह्या व्हॅल्यूला मॅच नाही नाही ह्या व्हॅल्यूला नक्कीच मॅच होणारा ऑप्शन आहे कोणता ऑप्शन आहे बघा तर इथे तर मी हा एक झिरो जो आहे तो मिस केला आहे टू आणि सिक्स्टी होता तो सिक्स केला म्हणजे थर्टी आहे इथे सो इथे वरती वन फिफ्टी असलं पाहिजे करेक्ट आणि मग तेच म्हणजे काय लिहू शकतो बघा आपण तर फिफ्टीन अपॉन नाईंटी सिक्स पॉईंट फाईव्ह आणि फिफ्टीन अपॉन नाईन्टी सिक्स फाईव्ह फाईव्ह म्हणजेच काय तर थर्टी अपॉन वन नाईन्टी थ्री इंटू एक्स सो ऑप्शन ए आपला करेक्ट बनेल स्लाईट मी एरर केलं होतं इथे की हा जो झिरो आहे तो कन्सिडर करायचा ठेवला होता नेक्स्ट बघू आपण वॉट इज व्हॅल्यू ऑफ कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी फाईन करायची आपल्याला फॉर झिरो पॉईंट झिरो वन मोलार सॉल्युशन हॅविंग मोलार कंडक्टिव्हिटी आहे वन फोर्टी वन बघा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे तर लॅमरा इक्वल टू वन थाउजंड के बाय सी सो के साठी इक्वेशन काय बनेल तर लॅमडा इन टू सी डिवायडेड बाय थाउजंड म्हणजेच टेन रेस टू थ्री मग लॅमडा पण आहे लॅमडा किती आहे तर वन फोर्टी वन इन टू कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर झिरो पॉईंट झिरो वन इन टू हा जो थ्री रे टेन रेस टू थ्री होता तो वर गेला तर तो बनेल टेन रेस टू मायनस थ्री मग ही व्हॅल्यू काय बनणार आहे तर वन पॉईंट फोर वन इन टू टेन रेस टू मायनस थ्री जो की आपल्याला इथे ऑप्शन दिसेल ऑप्शन टी नेक्स्ट बघा

वन मोल इलेक्ट वन मोल एल असेल वन मोल एल म्हणजेच काय ट्वेंटी सेवन ग्रॅम वन मोल एल म्हणजेच ट्वेंटी सेवन ग्रॅम त्यासाठी तीन मोल इलेक्ट्रॉन होतील इथे थ्री मोल इलेक्ट्रॉन थ्री मोल इलेक्ट्रॉन म्हणजेच थ्री फायडे बरोबर हे रिलेशन बनलं आपल्याकडे की ट्वेंटी सेवन ग्रॅम डिपॉझिट करायला तीन फायडे मग आता झिरो पॉईंट फाईव्ह फायडे आहे मग इथे मास्क काय बनेल तर एक्स आता क्रॉस मल्टिप्लाय करू एक्स इन टू थ्री इक्वल टू ट्वेंटी सेवन इंटू झिरो पॉईंट फाईव्ह सो मग एक्स काय बनणार आहे तर ट्वेंटी सेवन इंटू झिरो पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय थ्री म्हणजेच ट्वेंटी सेव्हन इंटू पॉईंट फाईव्ह त्याचा आन्सर बनेल आपल्याकडे थर्टीन पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय थ्री गेलं तर दॅट मीन दॅट शूड कम आउट टू बी फोर पॉईंट फाईव्ह ग्रॅम ठीक आहे दिस इज युअर कॅल्क्युलेशन हे रिलेशनमध्ये अॅनॉलॉजीने आन्सर सांगितलं सेम तुम्ही फॉर्म्युलाने करू शकता डब्ल्यू इक्वल टू झेरायटी त्या फॉर्म्युलाने सुद्धा करू शकता इथे आय टी बाय जो नाईन सिक्स फायव्ह झिरो झिरो असेल ना हा वाला पार्ट ॲज अ डायरेक्ट फाय डे घेतला झिरो पॉईंट फाईव्ह आणि इथे झेडमध्ये काय घेणार आपण तर ट्वेंटी सेवन बाय थ्री सो so ट्वेंटी सेवन बाय थ्री इंटू अगेन इथे बनणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह फाय डे ओके okay? सेमच आन्सर आहे दोन्हीकडून करा आन्सर तुम्हाला सेमच मिळेल नेक्स्ट बघा एक इलेक्ट्रोरिसिस एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला झिंक मिळतोय पॉईंट सिक्स फाईव्ह ग्रॅम ठीक आहे आणि काय कळत पाहिजे आपल्याला तर झेड एन एसओ फोर सॉल्युशनमधून तसाच आता आपल्याला सी यू डिपॉझिटशन फाईन करायचं आहे सी यू का डिपॉझिशन फ्रॉम सी यू एसओ फोर सॉल्युशन नाव यू कॅन सी आयज झेड एन एसओ फोर ऑर सी यू एसओ फोर दोन्हीमध्ये झेड एनचा चार्ज आहे प्लस टू सी यूचा चार्ज आहे प्लस टू म्हणजेच काय तर वन झेड एन डिपॉझिट करण्यासाठी आणि वन सी यू डिपॉझिट करण्यासाठी दोन्ही केसमध्ये काय लागत आहेत तर दोन इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत करेक्ट दोन इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत याचा मिनिंग काय झाला की जेवढे मोल झिंकचे असणार तेवढेच मोल कॉपरचे बनणार आहेत तर काय करायचंय बघा मास वेट ऑफ झिंक डिवायडेड बाय मूल आर मास ऑफ झिंक घ्या इक्वल टू वेट ऑफ कॉपर डिवायडेड बाय मूल आर मास ऑफ कॉपर घ्या तो वेट ऑफ झिंक दिलाय झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह डिवायडेड बाय मूल आर मास पण त्यांनी सांगितलंय सिक्स्टी फाईव्ह आणि मग इथला आन्सर काय बनलं पाहिजे इथे जर सिक्स्टी थ्री पॉईंट फाईव्ह आहे तर डायरेक्टली तुम्ही सांगू शकता इथे आन्सर असेल झिरो पॉईंट सिक्स थ्री फाईव्ह विच इज ऑप्शन सी नेक्स्ट वन मोलार कंडक्टिव्हिटी गिवन आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ झिरो पॉईंट झिरो वन मोलार सॉल्युशन इज गिवन ठीक आहे आणि तिथून डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचंय जर झिरो कॉन्सन्ट्रेशनला व्हॅल्यू गिवन असेल कॉन्मीला एकदम सिम्पल आहे अल्फा इक्वल टू लॅमरा ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन डिव्हायडे ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन सो नाईन पॉईंट फाईव्ह डिव्हायडे तर हे टेबल नुसार बघितलं तर दॅट शुड कम आउट टू बी वन बाय ट्वेंटी मॅथ्स आहे फक्त ते आणि वन बाय ट्वेंटी म्हणजेच ते बनेल झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ओके नेक्स्ट वन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोचं रिप्रेझेंटेशन तर बघा एच प्लस एच टू आणि पी टी दॅट इज द स्टँडर्ड कंडिशन की पी टी इज इन कॉन्टॅक्ट विथ एच टू गॅस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एच प्लस फॉर वन मोलार कंडिशन सिम्पल होता डायरेक्ट थेरीवाला क्वेश्चन होता नेक्स्ट बघा आपल्याला मोलाड कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे फॉर सी एच टू सी एल सी ओ ओ एच okay? ओके म्हणजे इथे फॉर्म्युला बघा हा असा असेल सी एच टू सी एल सी ओ मायनस प्लस एच प्लस हे आयन्स आपले आहेत आता हे आयन्स आणायचे आहेत ह्या तिघांमधून एच सी एल के सी एल आणि दिस सो काय करू शकतो बघा एच सी एल प्लस घेतला आपण सी एच टू सी एल सीओ ओ के आणि मायनस केला मी के सी एल तर इथे काय होईल यू कॅन ऑब्झर्व हा के आणि हा के निघून गेला हा सी एल आणि हा सी एल निघून गेला मग राहिलं काय इथला एच जो इथे आहे आणि इथला हा सी एच टू सी एल सी ओ हा इथे आहे करेक्ट सो सिम्पली त्यांच्या व्हॅल्यूज ॲड करा सी एच सी एलसाठी आहे फोर पॉईंट टू देन सी एच टू सी एल ओसाठी आहे वन पॉईंट वन सो ती पण ॲड करतो आणि मायनस के सी एलसाठी असणार आहे वन पॉईंट फोर सो ह्याचा आन्सर काय बनणार आहे तर आन्सर बनेल थ्री पॉईंट नाईन ॲडिशन केली आन्सर मिळून जाईल नेक्स्ट वन हाउ मेनी फॅडर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड फॉर फाईव्ह ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम फ्रॉम मॅग्नेशियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की दिस इज एम जी टू प्लस राईट सो मग पाच ग्रॅम डिपॉझिट करायचा आहे सो डब्ल्यू झाला आपला फाईव्ह इक्वल टू असतो आपल्याकडे झेड आय टी त्याच्यामध्ये मुलार मास घेणार आपण ट्वेंटी फोर डिवायडेड बाय चार्ज घेणार आहे आपण टू करेक्ट नाव हाउ मेनी फॅरडेड इक्वायर्ड विचारले फॅडेड इक्वायर म्हणजेच काय तर आय आय टी बाय नाईन सिक्स फाय झिरो झिरो ही जी व्हॅल्यू आहे ना ही अख्खी फाईन करायची तर बघा रे इथे काय कॅल्क्युलेशन राहणार आहे ह्याच्यासाठी आ इथे घेतो मी की हे फाईन करायचं आपल्याला तर इक्वल टू काय बनणार हा टू ऑपोजिट साईडला वर जाईल ट्वेंटी फोर खाली जाईल सो फाईव्ह इन्टू टू डिवायडेड बाय ट्वेंटी फोर म्हणजे टेन बाय ट्वेंटी फोर होऊन जाईल आणि टेन बाय ट्वेंटी फोर बघा इथे ऑप्शन्समध्ये तुम्हाला पटकन दिसून येईल झिरो पॉईंट फोर वन सेवन दॅट विल बी युअर आन्सर नेक्स्ट वन विच आर द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी व्होल्टाईक सेल सेकंडरी म्हणजे काय की ज्याला रिचार्ज करू शकतो मग रिचार्ज कोणाला नाही करू शकत तर ड्राय सेल हा आहे आपला प्रायमरी ठीक आहे बाकीचे दोन ते तीन जे आहेत ते काय आहेत सेकंडरी आहे की रिएक्शन रिव्हर्सिबल असेल तर सेकंडरी इरिव्हर्सिबल असेल तर प्रायमरी ओके okay? नेक्स्ट वन बघा सेमच uh, क्वेश्चन नाही ना बघा सेमच क्वेश्चन आहे सी सेम दिले फक्त इथे बघा मला एक काय दिसतंय फोर पॉईंट टू वन पॉईंट फोर होतं वरती इथे वन पॉईंट फाईव्ह आहे आणि इथे वन पॉईंट वन आहे म्हणजे अगेन जे आत्ता जे सॉल्व्ह केले ना रे सेम सेम क्वेश्चन आहे तो फोर पॉईंट टू प्लस वन पॉईंट वन मायनस वन पॉईंट फाईव्ह मग फक्त आन्सर इथे आधारणार आहे थ्री पॉईंट एट काय केलं मी एच सी एल प्लस वन पॉईंट वन म्हणजेच काय तर सी एच टू सी एल सी ओ के आणि मायनस के सी एल दॅट्स सेट नेक्स्ट वन बघा हाऊ मेनी हाऊ लाँग विल इट टेक फॉर फायव्ह पॉईंट फोर ग्रॅम ऑफ एजी टू फॉर्म फ्रॉम मोल्टन एजी सीएल मोल्टन एजी सीलमधून एवढा एजी बनवायचा आहे आणि आपण करंट पास केलाय फाईव्ह एम्पियरचा मोलार मास सुद्धा गिवन आहे टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर काय अगेन फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आहे डब्ल्यू इक्वल टू झेड आय टी त्याच्यामध्ये डब्ल्यू टाकणार आहे आपण फायव्ह पॉइंट फोर मोलार मास आहे आपल्याकडे वन झिरो एट डिवायडेड बाय चार्ज असेल वन इन टू फ्रायडे पॉला पार्ट घेतला नाईन पॉईंट नाईन सिक्स फाय झिरो झिरो इन टू आय पण सांगितलं आहे आणि आता टी कॅल्क्युलेट करायचं आहे मग टीसाठी इक्वेशन कसं राहील शिल्लक तर फायव्ह पॉईंट फोर इन टू वन इन टू नाईन सिक्स फाईव्ह झिरो झिरो इन टू फाईव्ह सॉरी नॉट फाईव्ह फाईव्ह हा खाली जाईल इथे येईल फाईव्ह टू वन झिरो एट राईट नाव बघा आता फाईव्ह इंटू वन झिरो एट केलं ना तर फाय इंटू वन झिरो एटचा आन्सर असणार आहे फाईव्ह फोर्टी राईट आणि मग इथले दोन झिरो मी कॅन्सल केले तर फाय फोर्टी बनेल फाय पॉईंट फोर आणि मग फाय पॉईंट फोर आणि हा फाय पॉईंट फोर कॅन्सल केला तर मग राहिलं काय वन इंटू नाईन सिक्स्टी फाईव्ह सिम्पल होता कॅल्क्युलेशन आहेत फक्त मॅथ्स आहे नेक्स्ट वन आयडेंटिफाय द रिॲक्शन दॅट टेकिंग प्लेस ड्युरिंग मोल्टन मोल्टन साठी अॅनॉइडला काय होतं ॲनोड म्हणजे काय ऑक्सिडेशन अॅनॉइडला काय होतंय ऑक्सिडेशन होतं मग ऑक्सिडेशन कोणाचं होतं ऑक्सिडेशन होतंय सी एलचं सी एल मायनसमध्ये आहे त्याचा बनतोय आहे आपल्याकडे सी एल टू सो ऑप्शन बी आला एटीन्थ बघूया आपण एनएबीआरसाठी एन ए बी आरसाठी मोलाड कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची एन एल के बी आर आणि के सी एल साठी गिवन आहे सुी एन एल घेऊया त्याच्यामध्ये आर ॲड करू आणि सी एलला मायनस करूया सो बघा आता इथे सी एल आणि सी एल निघून जाईल के आणि के निघून जाईल राहिलं काय तर राहिला हा एन ए आणि हा बी आर म्हणजेच तो झाला एन ए बी आर सो व्हॅल्यूज टाका आता एन ए सी एलसाठी एन ए सी एल साठी व्हॅल्यू घेऊन आहे वन ट्वेंटी सिक्स के बी आरसाठी व्हॅल्यू घेऊन आहे वन फिफ्टी टू यांची ॲडिशन मायनस के सी एलची व्हॅल्यू आहे वन फिफ्टी मग आन्सर बनणार आहे आपलं वन ट्वेंटी एट नेक्स्ट वन हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ थ्री मोल्स ऑफ झिंक ऑफ एन टू प्लस टू झिंक बघा झिंक टू प्लसचा झिंक बनण्यासाठी इथे काय करावं लागेल तर दोन इलेक्ट्रॉन ॲड करावे लागतात एकासाठी दोन इलेक्ट्रॉन वनसाठी टू इलेक्ट्रॉन मग थ्री मोल्ससाठी किती असणार आहेत थ्री मोल्ससाठी असणार आहेत आपल्याकडे सिक्स मोल इलेक्ट्रॉन करेक्ट सो हे आन्सर बनेल नेक्स्ट वन हाऊ मेनी कुलंब ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलंब ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय सीमध्ये काढायचं आन्सर ठीक आहे सीमध्ये आन्सर आलं पाहिजे इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस वन ग्रॅम ऑफ एन ए मेटल फ्रॉम इट्स आयन एन एन ए प्लस वन स्टेटमध्ये असतो ठीक आहे वन ग्रॅम म्हणजे आला डब्ल्यू डब्ल्यू आहे आपल्याकडे वन इक्वल टू मुलाड मास घेऊ आपण त्याचं ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय चार्ज घेतला आपण वन इन टू आय कुलंब ऑफ इलेक्ट्रिसिटी काढायचे कुलब ऑफ इलेक्ट्रिसिटी काढायचे म्हणजेच काय तर डिवाइडेड बाय नाईन सिक्स फाय झरो झो करावा लागेल आणि हा आय टी जो आहे तो फाईन करायचा असेल ओके नाईन सिक्स फाईव्ह झिरो झिरो हे ऍड केलं की तो कुलंबाला सेक्शन इंट्रोड्युस झाला इथे बघा तर हा नाईन सिक्स फायव्ह ला वर्ड घेऊन जाऊ नाईन सिक्स फायव्ह झिरो झिरो डिव्हायडेड बाय इथे होऊन जाईल ट्वेंटी थ्री करेक्ट आता बघा ह्याचे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले तर ह्याला बघा मी नाईन्टी सिक्स पॉईंट फायव्ह देतो नाईन्टी सिक्स पॉईंट फाईव्ह इन टू टेन रेस टू थ्री आता ट्वेंटी थ्री फोर जा नाईन्टी सिक्स करेक्ट सो फोर इन्टू टेन टू थ्री म्हणजे फोर थाउजंडच्या रेंजमध्ये फोर थाउजंडच्या रेंजमध्ये म्हणजे आन्सर इथे आहे फोर वन नाईन सिक्स नेक्स्ट आपल्याला इथे काय सांगितलंय बघा तर चेंज इन पोटेन्शियल विचारलंय जर ह्या सेलसाठी ह्या पर्टिक्युलर सेलसाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ऑफ अॅनोड आयन्स ॲट अॅनोड इज इन्क्रीज बाय टेन टाइम्स ठीक आहे ऍनोडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलंय इक्वेशन काय असतं तर ई सेल इक्वल टू ई झिरो सेल मायनस आर टी बाय एन एफ एल एन ऑफ प्रॉडक्ट बाय रिएक्टेंट ठीक आहे आणि प्रॉडक्ट बाय लाच आपण काय लिहू शकतो तर जो लेफ्ट वाला पार्ट आहे लेफ्ट वाला पार्ट म्हणजेच काय झाला एनोड डिवायडेड बाय जो राईट वाला पार्ट आहे तो म्हणजेच काय झाला कॅथोर ऑक्सिडेशन होत की नाही मग तिथले आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर टेन इंक्रीज झालं म्हणजे काय झालं रे टेन टाइम्स इंक्रीज झालं म्हणजे तेवढा मला पार्ट मायनस करावा लागेल यसं नो तेवढा मला पार्ट काय करायचंय तर मायनस करून टाकायचंय मग काय बनणार तर ती व्हॅल्यू काय बनेल आपल्याकडे दॅट व्हॅल्यू विल कम आउट टू बी डिक्रीज आता कारण हा वाला फॅक्टर आहे मायनस करतोय ही व्हॅल्यू इन्क्रीज केली म्हणजे ह्याचं मॅग्निट्यूड काय केलं आपण इन्क्रीज केलं ह्याचं जर मी मॅग्निट्यूड इन्क्रीज केलं तर ओव्हरऑल आन्सर ओवर ई सेल काय होईल ई सेल इज गोइंग टू डिक्रीज ठीक आहे आता डिक्रीजमध्ये दोनच ऑप्शन आहेत डिक्रीज बाय टेन एंड डिक्रीज बाय दिस तर बघा लॉकच्या व्हॅल्यूज आहेत तर टेनने इन्क्रीज होणार आहे का टेनने इन्क्रीज डिक्रीज दिसेल का तर नाही टेनने कसा इन्क्रीज डिक्रीज होईल राईट सो त्यामुळे हे आन्सर हे काहीतरी येऊन जाईल ठीक आहे इतकी व्हॅल्यू काय होईल तर डिक्रीज होणार आहे नेक्स्ट वन एसआय युनिट फॉर मोलार कंडक्टिव्हिटी मोलार कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट ठीक आहे तर बघा इथे एसआय युनिटमध्ये काय बनेल मोलार कंडक्टिव्हिटी असते लॅमडा इक्वल टू कॅपा बाय सी आता हा जो कॅपा आहे तो काय असतो आपल्याकडे तर तो, तो असणार आहे सिमेंट त्याला असेल पर मीटर डिव्हायडेड बाय मोलार कंडक्टिव्हिटी साठी काय घेणार आपण मोल आणि मीटर क्यूब मोल पण मीटर क्यूब मग हा वर घेऊन गेलो तर या मीटर पर मोल ठीक आहे जो की आपल्याला ऑप्शन दिसेल इथे ऑप्शन डी नेक्स्ट वन द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग मच ऑफ सॉल्युशन ऍट थ्री हंड्रेड के इज वन फिफ्टी वन फिफ्टी ही कंडक्टिव्हिटी दिली आपल्याला म्हणजे के दिलेलं आहे तर सेल कॉन्स्टंट फाईन करायचं आहे जर आपल्याला काय दिलं इफ केसीएल सॉल्यूशन इज दिस ओके रेझिस्टन्स आधी होता हा हा रेझिस्टन्स गिवन होता आणि ही जी व्हॅल्यू दिली आहे तर ह्या युनिटवरून समजून आहे पर ओम पर सेंटीमीटर म्हणजे काय तर के दिलाय तो कंडक्टिव्हिटी दिली आहे ठीक आहे तर मग इक्वेशन आपल्याकडे असं असतं आर इक्वल टू वन बाय के एल बाय ए आणि एल बाय ए इज युअर सेल कॉन्स्टंट मग एल बाय ए काय बनणार तर आर इन टू के सो आर आहे आपल्याकडे वन फिफ्टी इन्टू के आहे वन पॉईंट फाईव्ह टेन टेनरस टू मायनस थ्री सो मग ह्याचं जर आन्सर तुम्ही काढलं तर दॅट विल कम आउट टू बी झिरो पॉईंट टू टू फाईव्ह सिम्पल आन्सर आहे ऑप्शन डीमध्ये दिसेल आपल्याला ट्वेंटी फोर बघा ॲसिटिलिन मॉलिक्यूल ॲसिटिलिन म्हणजे काय आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला एक एच हा असतो ॲसिटिलिन त्याच्यामध्ये सी एच बॉन्ड कोणत्या टाईपचे तर इथे दिसेल कार्बन जो आहे हा कार्बन आहे एस पी कार्बन आणि इथे असणारे आपल्याकडे एस ऑर्बाटल मग एस पी ऑर्बेटल आणि एस ऑरबेटलचा ओरलॅप हा झाला आन्सर दिस इज बेसिकली क्वेश्चन फ्रॉम केमिकल बॉन्डिंग ओके नॉट फ्रॉम दिस लेसन नाही तर म्हणाल हे कुठे शोधू आता आम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तर नाही नाहीये हे तुम्हाला कुठे दिसणार नाही नेक्स्ट अ कंडक्टिव्हिटी सेल हॅज टू इलेक्ट्रोड्स एटीन एम एम अपार्ट एटीन एम एम म्हणजेच वन पॉईंट एट सेंटीमीटर कन्व्हर्जन आणि हॅविंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल टू सेंटीमीटर स्क्वेअर टू सेंटीमीटर स्क्वेअर मग आन्सर काय आलं रे एल बाय ए तर काढायचा असतो ना एल बाय ए इज सेल कॉन्स्टंट तो वन पॉईंट एट बाय टू तो बनेल झिरो पॉईंट झिरो नाईन ठीक आहे हे झालं आपला आन्सर पॉट विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोलाइट कोर्लॉस लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स इज यूज कोणासाठी हा यूज होणार आहे तर हा यूज होतो वीक वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आता इथे बघा वीक इलेक्ट्रोलाइट दिसेल एन एच फोरोएच बाकीचे सगळे स्ट्रॉंग आहेत एन एच फोरोच हा वीक आहे मग त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे बाकीच्यांसाठी गरज नाही आहे बाकीच्यासाठी ग्राफिकली आपण सांगू शकतो नेक्स्ट विच इलिमेंट विल हैव हायएस्ट निगेटिव्ह पोटेन्शियल हायएस्ट निगेटिव्ह पोटेन्शियल इज लिथियम आणि हायएस्ट पॉझिटिव्ह कोणासाठी असतं ते पण लक्षात ठेवायचं आहे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत हायएस्ट पॉझिटिव्ह इज फॉर क्लोरिन क्लोरिनसाठी हायएस्ट पॉझिटिव्ह असेल इथे हायएस्ट निगेटिव्ह असेल नेक्स्ट वन क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस पॉईंट फोर टू ग्रॅम ऑफ एजी ॲट कॅथोड ड्यूरिंग इलेक्ट्रिसिटी ऑफ एजी एन थ्री क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारलं आहे आणि कुलममध्ये आन्सर पाहिजे सो आपल्याला काय करावं लागेल ते डब्ल्यू इक्वल टू झेड आय टीमध्ये डब्ल्यू आहे आपल्याकडे झिरो पॉईंट फोर टू इन टू मोलार मास बनेल वन झिरो एट डिवायडेड बाय चार्ज असेल वन इन टू आय टी जो पार्ट आहे ना आय टी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नाईन सिक्स फाय झिरो झिरो घ्यावा लागेल कारण कुलम कुलमचं कन्वर्जन फॅक्टर ओके तर मग ती व्हॅल्यू जर इकडे घेऊन आलो तर आन्सर हे असं राहील नाईन सिक्स फाय झिरो झिरो इन्टू झिरो पॉईंट फोर टू डिवायडेड बाय वन झिरो एट दिस इज युअर व्हॅल्यू ठीक आहे आता ह्याचं कॅल्क्युलेशन जर केले तर बघा आता हे कॅल्क्युलेशन ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर हे झिरो झिरो कॅन्सल करतो आणि ह्याला मी फॉर्टी टू म्हणतो ठीक आहे फॉर्टी टू म्हटलं आता हा फॉर्टी टू आणि हा वन झिरो एट ह्याला जर कॅन्सल केला तर हा ॲप्रॉक्सिमेटली अगेन ॲप्रॉक्सिमेटली टू पॉईंट फाईव्ह वगैरे असेल नॉट एक्झॅक्ट हा ॲप्रॉक्सिमेटली घेतोय आणि मग ह्याने ह्याला कॅन्सल करायचं ठरवलं जर ह्याचा हाफपेक्षा कमी है ना नाईन सिक्स्टी फायव्हचा हाफ किती असेल नाईन सिक्स्टी फायव्हचा हाफ अप्रॉक्सिमेटली असतो फोर एटी आणि मग त्याच्यापेक्षा कमी आन्सर पाहिजे कारण इथे टू पॉईंट फाईव्ह आहे so, सो मग त्याच्यापेक्षा आणि बरंच कमी आहे नाही तर तुम्ही छोटासा कमी करायचा का कारण इथे अजून एक ऑप्शन दिसेल इथे बी पण दिसेल तुम्हाला हा ऑप्शन नाही आहे हा ऑप्शन नाही आहे तर माहिती आहे आता राहिलेले हे दोन ऑप्शन आहेत पण मग यू कॅन सी गाईज की टू पॉईंट फाईव्ह इज अ हायर व्हॅल्यू त्याने जर आपण डिवाईड करतोय तर ते हाफच्या जवळ थोडी असणार आहे त्याच्यापेक्षा अजून कमी असणार आहे मग ते हे आन्सर बनवून जाईल ॲप्रॉक्सिमेशन अप्लाय करतोय मी आणि तुम्हाला पण ते सांगतोय की कसे अप्लाय केलेले आहेत तुम्ही पण तसेच ट्राय कराल नेक्स्ट वन कॅल्क्युलेट स्टँडर्ड सेल पोटेन्शियल फॉर सेल हॅविंग फॉलोइंग रिॲक्शन गिवन रिॲक्शन आहे आपल्याला आणि याच्यासाठी पोटेन्शियल काढायचं बाकीच्या व्हॅल्यूज पण गिवन आहेत बघा आता ज्याचं ऑक्सिडेशन होतं हे लक्षात ठेवायचं ए एन लेफ्ट साईड लेफ्ट साइडला ऑक्सिडेशन होतं तो ॲनोड असतो आणि तो निगेटिव्ह असतो आता ऑक्सिडेशन कोणाचं होतंय तर एएलचं होतंय एल गिविंग एल थ्री प्लस हे झालं ऑक्स ऑक्सिडेशन म्हणून हा काय झाला हा झाला आपला ॲनोर आता आपण काय करतो ई झिरो सेलसाठी ई झिरो सेल इज ई कॅथोड मायनस ई अॅनोर ना वॉट हु इज कॅथोड कॅथोर कोण आहे तर कॅथोड आहे आपल्याकडे निकेल मायनस झिरो पॉईंट टू फाईव्ह मायनस मायनस वन पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे प्लस झाला तो तर मग वन पॉईंट सिक्स सिक्स मायनस पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सो ते आन्सर बनेल वन पॉईंट फोर वन ठीक आहे नेक्स्ट येस टोटल ट्वेंटी नाईन क्वेश्चन्स होते या शिफ्ट मध्ये ट्वेंटी नाईन क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत नाऊ वी हॅव कंप्लीटेड फिजिकल केमिस्ट्री सेक्शनचे ट्वेंटी ट्वेंटी टू चे पीवायक्यूज सगळे पीवाईक्यूज ऑलरेडी अपलोड झालेले आहेत जर तुम्हाला कोणता मिळाला नसेल तर बघा हा व्हिडिओ संपताना इथे प्लेलिस्ट दिसेल प्लेलिस्टवर क्लिक करा यू विल गेट ऑल द व्हिडिओज ऑल राईट सो चला बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये